दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी शिवसेनेच्या इतिहासात सुवर्ण क्षण आल्याने स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांच्या शिवसेनेला म्हणजेच शिंदे गटाला शिवसेनेचे नाव व चिन्ह निवडणूक आयोगाने दिल्याने माननीय आमदार मंजुळाताई गावित, डॉक्टर तुळशीराम गावित, सतीश तात्या महाले, मनोज मोरे, संजय गुजराती यांच्या आदेशाने शिरपूर शिवसेनेत आनंदाचे वातावरण निर्माण झाले. आज पाचकंदील चौकात शिरपूर शहर व तालुक्यातील शिवसैनिकांनी ढोल ताशे लावत पेढे वाटप करून जल्लोष केला. यावेळी शिवसेनेचे मनोज धनगर, कन्हैया चौधरी, डॉक्टर गणेश वाडिले, संजय पाटील, बंटी लांडगे, बंडू सोनार, विकास महिरराव, तुषार महाले, हेमंत माळी, लकी पवार, सिद्धार्थ बैसाणे, ब्रह्मा चौधरी, पवन धनगर, राजकुमार प्रसन्न चौधरी, भूषण पाटील, अभय चौधरी, बाबा सय्यद, योगेश शिरसाठ, विक्की चौधरी, अनिल पावरा व शिवसेनेच्या शिवसैनिकांच्या उपस्थितीत जल्लोष साजरा करण्यात आला. 17 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगाचा जो निकाल आला की शिवसेना ही फक्त आणि फक्त शिंदे साहेबांची आहे, हे ते सत्तेची जीत झाली आणि बाळासाहेबांची शिवसेना ही सगळ्या शिवसैनिकांना कळाली. आणि शिंदे साहेबांनी जे सांगितलं होतं की बाळासाहेबांची शिवसेना ही आमची आहे आणि खऱ्या विचारांची आहे, ते पुढं आम्ही नेऊ आणि ते खरंच शिंदे साहेबांनी करून दाखवलं. म्हणून आज शिरपूर शहर आणि तालुक्याच्या वतीनं हा जल्लोष करण्यात आला आहे आणि सगळे शिवसैनिक हे आज आनंदात आहेत की नाही, आता जर जनतेला न्याय भेटेल आणि शेतकरी कष्टकरी यांना न्याय नक्की भेटेल आणि आमचे मुख्य लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे सगळ्यांना न्याय देतील हे आम्हाला विश्वास आहे.